सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या जन्मदिवसानिमित्त सौंदड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर तर्फे मोफत नेत्रदान तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या प्रसंगी माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य निशा तोंडसे, पंचायत समिती सदस्य वर्षा चरणदास शहारे, भाजप युवा मोर्चा महामंत्री गोंदियाचे हर्ष मोदी, शुभम जनबंधू, संदीप मोदी इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रमात माजी सामाजिक न्याय मंत्री यांचे भाषण झाले व त्यांनी सांगितले की सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती केली. 100 लोकांची तपासणी करण्यात आली, 100 लोकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली, लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. तसेच महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूरचे डॉक्टर अरविंद डोंगरवार, डॉक्टर भाग्यश्री गाडे व चमू यांनी मुख्य मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. याप्रमाणे हर्ष मोदी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय जनता युवा मोर्चा सडकर्दुनी आणि महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने माझ्या या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन नंबर देऊन या ठिकाणी हा निःशुल्क नेत्र तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्तानं या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित आमच्या जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा छायाताई चौहान, आमचे आदिवासी आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य लक्ष्मीकांतजी धानगाई या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित, आमचे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे जिल्ह्याचे महामंत्री हर्ष मोदीजी प्रामुख्यानं उपस्थित, आमचे तालुक्याचे महामंत्री शिशी रेडेजी, जिल्हा परिषदेच्या सदस्या निशाताई तोळसे, पंचायत समिती सदस्य आमच्या वर्षाताई शहारे, आमच्या माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या जे अत्यंत सुंदर या ठिकाणी या कार्यक्रमाचं संचालन करत आहेत त्या रुपालीताई टिंबुर्णे, संदीप मोदीजी या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित, सदुभाऊ विठ्ठले, मदनजी साखरे, आदरणीय खेमराज पाटील भेंडारकरजी, जिल्हा परिषदेचे आमचे प्रमुख ओमकारजी टिंबुर्णे, पंचायत समिती आमचे तालुक्याचे ओबीसी आघाडीचे अध्यक्ष गणेश कापगटेजी आणि उपस्थित सगळे प्रमुख कार्यकर्ते बंधूनो भगिनीनो आणि या निःशुल्क नेत्र तपासणी शिबिराच्या व मोत्याबंदी शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेल्या सगळ्या बंधूनो, या ठिकाणी आज अत्यंत चांगला कार्यक्रम या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण ठेवला आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज संध्याकाळी अर्जुनी मोरगावमध्ये आपण सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती लोकप्रतिनिधींच्या त्या ठिकाणी आपण सत्कार घेणार आहोत. त्या सगळ्यांनी आपण यावं एवढी इच्छा व्यक्त करतो. आणि हा नेतृशिबिर जो आहे या ठिकाणी मी महाराष्ट्राचा माझे मंत्री असताना आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण नेत्र तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू शिबिर घेतले होते. डॉक्टर महात्मे यांच्या सहकार्यानं आपण या ठिकाणी हे करत आहोत. डॉक्टर महात्मे साहेब अत्यंत चांगले मित्र आहेत माझे, त्याच्यामुळे या ठिकाणी हर्ष मोदीजी आपण सगळ्या जणांनी मिळून या ठिकाणी हा शिबिर ठेवला आहे. आता या ठिकाणी काही लोकांना चष्म्याचं वाटप झाला, ज्या लोकांचे नंतर आपल्याला शस्त्रक्रिया करायची असतील तर त्यांना नागपूरपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी हर्ष मोदीजी आणि सगळे आमच्या निशाताई तोळसे आपण सगळ्यांनी घेतली आहे. आणि त्या ठिकाणी सगळ्यांची निःशुल्क शस्त्रक्रिया, डोळ्याचे काही असले ऑपरेशन असले मोतीबिंदूचे वगैरे तर ते त्या ठिकाणी होतीलच. या ठिकाणी आपल्या सगळ्यांना चष्मे वाटप 100 ज्या पद्धतीनं मगाशी प्रास्ताविकच सदुभावनं सांगितलं आणि त्याच्यावरच्या ज्या त्या ठिकाणी सांगितल्या तर निश्चितच चष्मे वाटप कुणाला डोळ्याचे आजार असतील तर ते सगळे करण्याचं, साधारणतः 40-45 आपल्याला डोळ्याच्या बाबतीत काही आजाराचं कळत नाही परंतु कधीकधी मग आपल्याला ठीक पडते. 50 नंतर हे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि आपल्या लक्षातच येत नाही का आपल्या डोळ्यामध्ये आजार झाला आहे आणि बऱ्याच वेळा ते ठीक जे पडते तर ते लक्षातही येत नाही. त्याच्यामुळे काही लोकांना चष्मा लागतो, कधीकधी लवकर चष्मा लागतो काही लोकांना, परंतु या गोष्टी बऱ्याचशा लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे हा अत्यंत नेत्र तपासणी शिबिर
हे तपासणी करून घेणं प्रत्येकाचं काम आहे. त्या दृष्टीने या शिबिराचं आयोजन या विहारात केलं आहे. मगाशी रुपालीताईनं सांगितल्याप्रमाणे या बौद्ध विहाराची जी कंपाऊंड वॉल आहे ती पण आपण केली. अनेक कामं आपण केले. कामाच्या बाबतीत या ठिकाणी सांगणार नाही मी, संध्याकाळी बऱ्याच गोष्टी सांगेन. कामगाराचा आपण मागच्या काळखंडामध्ये ह्या घेतला होता, मोठ्या प्रमाणामध्ये पेट्या दिल्या होत्या. या गावातली सगळी कामं आपण केली होती. हा आता इथं जाणारा सौंदर्यचा रस्ता चांगला आहे, पण 5-7 वर्षाच्या पूर्वी ह्या रस्त्याने पण जाता येत नव्हतं. सगळी कामं या ठिकाणी, तो ब्रिजचा काम जो सुरू आहे तो काम आदरणीय गडकरी साहेबांना आपण लागून लागून केलं, तेव्हा कुठं तो ब्रिजचा पण वरचा आता काम झाला आहे. आता पुढच्या वर्षी त्याचं उद्घाटन पण होईल. तर अशी जेवढी कामं असतील ती सगळी कामं करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला. आपण सगळ्यांनी साथ दिली. आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी, जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई, ओमकारजी, आता सगळ्यांनी आपल्याला त्यावेळेस साथ दिली. सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि या नेत्र निःशुल्क नेत्र तपासणी शिबिराचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा तेवढी विनंती करतो. आणि आपण सगळ्यांनी मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आणि मला काम करण्याची तुमच्यामुळेच खरं म्हणजे माझ्यामध्ये उर्मी येते. आपल्या सगळ्यांची कामं आपण केली पाहिजे. आताची परिस्थिती पाहिला तर शेतकऱ्याला अजून बोनसच नाही भेटला. माझ्या काळखंडामध्ये प्रत्येक वेळेस आपण बोनस मागायचा. 4-4 महिन्यापासून काही लोकांच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा नाही झाले. श्रावणबाळचे, संजय गांधीचे, धानगायजी बसले आहेत. आम्ही सगळे केस काढले होते. जेवढी प्रकरणं पेंडिंग होती ती सगळी काढली होती. आता मोठ्या प्रमाणामध्ये मी मध्यंतरी आता कोसमतोंडीमध्ये आमचा रेशन कार्डचा कॅम्प आहे. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम ठेवलं. त्या ठिकाणी खूप सारे रेशन कार्ड बनवायचे आहेत. पण मला नंतर धानगायजीनं सांगितलं की या तालुक्यामध्ये तो गठ्ठ्याचा गठ्ठा आहे नवीन रेशन कार्ड बनवायचा. कार्यवाही शोधण्यात असे खूप सारे विषय आहेत ज्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काम करावं लागेल आणि त्यासाठी आपण सगळ्यांची साथ लागेल. तूर्त आपण सगळे या उन्हामध्ये या ठिकाणी आलात आणि बसलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आभार मानतो. आणि या नेत्र तपासणी शिबिराचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा एवढी विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. गोंदिया जिल्ह्यातील सौंदर्य या ठिकाणी आहे. माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या जन्मदिनानिमित्त मोफत शस्त्रक्रिया, मोतिया बिंदू आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे आयोजक हर्ष मोदीजी आहेत त्या ठिकाणी उपस्थित. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. भारतीय जनता पार्टी, हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महामंत्री हर्ष मोदीजी आहेत त्या ठिकाणी, त्यांच्यासोबत आपण चर्चा करू. एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बोलती मला सांगा, राजकुमार बडोले साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा सडकप्रतिनिधी तालुक्यातर्फे या ठिकाणी आपण गरीब लोकांना मोफत चढण्याचे वाटप आणि मोठ्या बिंदीचा काय उद्देश आहे, काय सांगा. आज हमारे क्षेत्र के नेता आदरणीय राजकुमार जी बडोले इनके जन्मदिन के उपलक्ष्य में संपूर्ण मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्र में विविध प्रकार के लोक हितार्थ, लोक सेवा के लिए कार्यक्रम आयोजित किया गया है. वैसे ही सोनगढ़ जिला परिषद के माध्यम से भारतीय जनता पार्टी सोनगढ़ जिला परिषद की और संयोजन से महात्मे आई बैंक आई हॉस्पिटल के द्वारा निःशुल्क चश्मे वाटप, निःशुल्क मोतियाबिंद के ऑपरेशन यहाँ पे जो रुग्ण हैं उनके किए जाएंगे. इस तरह के अनेक कार्यक्रम जैसे हमारे कोसमटोंडी में गौरेश जी बावनकर और कोसमटोंडी जिला परिषद की ओर से राशन वितरण का, रेशन बनाने का काम, कार्ड बनाने का कार्य चल रहा है. डौवा में भूमेश्वर पटले जी के माध्यम से, चेतन वड़गाई जी के माध्यम से कई हॉस्पिटलों में फल वितरण का कार्यक्रम चल रहा है. चिकली में कविता ताई रंगारी के माध्यम से और चिकली जिला परिषद के माध्यम से वृक्षारोपण का कार्यक्रम चल रहा है. शिंडा में वही वाटप का ललित डोंगरवार जी के माध्यम से और क्षेत्र के प्रमुख लोगों के, कार्यकर्ताओं के माध्यम से संपूर्ण सड़क अर्जुनी तालुका में ऐसे विविध कार्यक्रम हो रहे हैं. हमारे ये कार्यक्रम लेने का उद्देश्य ये है कि हम ज़्यादा से ज़्यादा लोगों की सेवा कर सकें. लोगों का जो समस्या आती है उस समस्या का समाधान हम इस कार्यक्रम के माध्यम से कर रहे हैं. तो ये थे हर्ष मोदी, जिन्होंने कहा हर्ष मोदी के ज्यांनी सांगितले की बाबा राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सौंदर्य जिल्हा परिषद क्षेत्र, डव्वा जिल्हा परिषद क्षेत्र आहे, चिखली जिल्हा परिषद क्षेत्र आहे, विविध उपक्रम, मोफत वही वाटप असेल, मोफत चष्मे वाटप असेल, असे विविध उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवलेले आहेत. आणि हा जनहितार्थ कार्यक्रम त्यांच्या या वाढदिवसानिमित्त पुन्हा सडकअर्जुनी तालुक्यामध्ये सुरू आहे. मी डी जी रंगारी, एशियन न्यूज टी व्ही, जिल्हा प्रतिनिधी, गोंदिया.